नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भात पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण पाहणार आहोत. तर भात पिकावरील सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुडतुडा. याचे नियंत्रणाचे उपाय म्हणजे कीड प्रतिकारक वाणाची पेरणी करा. अशी फेट 75% 22 ग्रॅम आणि पी 4.5% प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खावावे. त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा किडा म्हणजे पाणी गुंडाळणारी आळी. तिच्या नियंत्रणासाठी गुंडाळग्रस्त पाणी काढून टाका आणि परोपजीवी कीटक जे ट्रायकोगोमा जापोनिकम 50,000 अंडी प्रति हेक्टर सोडा. अशी फेट 75% 22 ग्रॅम किंवा 5% 10 लिटर पाण्यात मिसळून खावावा. यानंतरचा म्हणजे राईस गॉलमॅज, याला गादमाशी म्हणतात. याचा उपाय म्हणजे 3% कार्बोफ्युरॉन 25 किलो आणि क्लोरोपायरिफॉस 10% 10 किलो आणि 4.3% पेपरनेल 25 किलो प्रति हेक्टरी जमिनीत टाकावे, जेणेकरून चांगल्या प्रकारे येतो. हा किडा सर्वात महत्त्वाचा आहे, याला निळा भुंगारा म्हणतात. जमिनीत पाणी जास्त काळ ठेवता त्याचा निचारा करा आणि किनॉलपास 25% प्रवाही 20 मिली, ट्रायझोपा 40% प्रवाही 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.